नमस्कार, मी सारिका साळुंखे। लोकन्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। दिवाळी म्हटलं का हा दिव्यांचा, त्याचबरोबर गोडधोडाचे पदार्थ आणि फटाके हा मुख्य हा या सणाचा आकर्षणाचा आहे। गेली 2 वर्ष आपल्याला कोरोनामुळे फटाके उडवता आले नाहीत किंवा फार कमी प्रमाणामध्ये उडवता आलेत, मात्र यंदा फटाक्यांचा जो उत्साह आहे तो खरेदीचा सर्वत्रच वाढलेला दिसतोय। कोपरीमध्ये देखील गेल्या अनेक वर्षापासून फटाक्यांची विक्री सुरू आहे। आपल्यासोबत आता फटाके विक्रेते सचिन पिंगळे सर जोडलेले आहेत। आपण त्यांनाच विचारूया की यंदा कशा प्रकारे फटाक्यांची विक्री सुरू आहे आणि यंदा कोणत्या प्रकारचं नवीन उत्पादन फटाक्यांमध्ये दाखल झालेलं आहे। सर, लोकन्यूजमध्ये खरं तर तुमचं मनापासून स्वागत आहे। सर, काय सांगाल, यंदा फटाक्यांच्या विक्रीसाठी कसा प्रतिसाद आहे आणि कमी आवाजाचे फटाके यंदा कोणत्या प्रकारचे आलेले आहेत आणि काय सांगाल या विक्री? आमच्या दुकानाचं नाव आहे कृष्णा स्टोअर, लक्ष्मण चंदुमल टिकमाने असं दुकानाचं नाव आहे। या 2 वर्ष कोरोनामुळे म्हणजे कोणीही दिवाळी मनवली नाही। 2 वर्षानंतर आता एक बोलतात ना बोनस दिवाळी म्हणून, 2 वर्ष तो बोनस नव्हता भेटला, तो ह्या वर्षी मनापासून करायचे। गणपती उत्सव हा खूप आनंदाने साजरा झाला, त्याच्यानंतर नवरात्र उत्सव पण आनंदाने साजरा झाला। दिवाळीमध्ये प्रत्येक व्यक्ती लक्ष्मीपूजनच्या दिवशी फटाके वाजवणे शुभ मानलं जातं। त्या हिशोबाने आपल्याला ज्या हिशोबाने परवडतील 100 रुपयापासून 500, 1000, 2000 रुपयापर्यंत फटाके घेऊन जातात आणि दिवाळी सण हा आपल्या सहपरिवारासह आनंदाने साजरा करतात। गेल्या वर्षी कोरोनामुळे बऱ्याचदा कमी आवाजाच्या फटाक्यांना मागणी होती, यंदा कशा प्रकारच्या फटाक्यांना जास्त मागणी आहे आणि फटाक्यांच्या किमतीमध्ये काय वाढ झाली? कमी आवाजाचेच फटाके आहेत, ग्रीन फटाके जे बोलतात, जे आम्हाला बनवून दिलेले आहेत ग्रीन फटाके, जे लिगल फटाके असतात तेच फटाके विक्री करायचा आम्हाला अधिकार आहे आणि तेच फटाके आम्ही विकतो। ज्या फटाक्यामध्ये पोल्युशन आणि आवाज खूप कमी प्रमाणामध्ये आहेत, लहान मुलांचे नवीन फुलबाजे चक्री असे खूप व्हेरायटी असे आलेले की लहान मुलं त्याच्यामुळे आकर्षित होतात, अशा फटाक्याची मांग जास्त आहे। सध्या या वर्षी बघायला गेलं तर अनेक आपण पॅन्डेमिक परिस्थितीतनं आलेलो आहोत, मात्र कोणत्या प्रकारच्या पर्यावरणाच्या दृष्टीने असो किंवा इतर कोणत्याही दृष्टीने असो, कोणत्या प्रकारच्या फटाक्यांची जास्त खरेदी केली जाते? जे लहान मुलांचे फटाके आहेत त्यांच्यामध्ये आवाज नाही पण वेगवेगळ्या पद्धतीचा कलर आहे, क्रॅकलिंग आवाज आहेत, जे तुम्ही रात्री 9-10 नंतर जरी आपल्या एरियामध्ये वाजवले तरी तेवढ्याच एरियामध्ये आवाज येईल, अशा फटाक्याची मांग जास्त आहे। नागरिकांना काय आवाहन कराल आणि आपल्या फटाक्यांच्या किमतींमध्ये काही वाढ झालेली आहेत का किंवा फटाके उडवताना नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी या संदर्भात काय सांगाल? फटाक्याचे भाव या वर्षी थोडेफार वाढलेले आहेत, कारण शिवाकाशीला पाऊस असल्याकारणाने आणि डिझेलचे भाव वाढल्याकारणाने। दुसरी गोष्ट, ठाणेकरांना एक नम्र विनंती आहे, लहान मुलं आपले फटाके वाजवत असताना जेणेकरून त्यांच्याबरोबर आपण राहून काळजी घ्या आणि सर्व ठाणेकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर आपण पाहिलं की सरांनी स्वतःहून आवाहन केलेलं आहे की नागरिकांनी फटाके उडवताना स्वतःच्या आरोग्याची आणि इतरांच्या आरोग्याचीही काळजी घ्या, तुम्ही देखील तुमच्या आरोग्याची आणि इतरांची काळजी घ्या। लोकन्यूजमध्ये अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, त्याकरिता लोकन्यूजला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा।